आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय की सकल जैन संघाचा आज मुखमोर्चा आहे. तर अनेक जैन धर्मातील स्त्रिया इथे मोर्चासाठी रस्त्यावर आलेल्या आहेत. तर आपण जाणून घेऊयात की काय नेमकं म्हणणं. नमस्कार. जैन धर्माचं शिखरजी हे अति उच्चतम असं तीर्थक्षेत्र मानलं जातं. हजारो वर्षापासून जे उल्लेख आपल्याकडे आहे, 7th सेंचुरीपासून त्याचे उल्लेख आणि अग्रलेख आपल्याला बघायला मिळतील. अकबर राजांनी सुद्धा एक फरमान काढलेलं की त्यावेळेला शिखरजी हे जैनांचं तीर्थ आहे आणि त्याला त्यांनी प्रोटेक्ट केलं. मुघलांनी प्रोटेक्ट केलं, ब्रिटिश सरकारनी प्रोटेक्ट केलं. प्रिव्ही कौन्सिल त्यांचेही जर आपण उल्लेख पाहिले तर सर्वांनी शिखरजीला प्रोटेक्ट केलंय. जैन समाजाचं हे अति उच्चतम तीर्थक्षेत्र, जिथे जीवनात एकदा तरी तीर्थयात्रा केली पाहिजे अशा या तीर्थक्षेत्रावर सरकारने जे हेलिपॅड बांधलंय किंवा जे टुरिझम डेव्हलपमेंट 2015 जे नोटिफिकेशन काढलं की पारसनाथ हिल याला टुरिस्ट प्लेस म्हणून त्यांना करायचं आहे, तर त्याच्या प्रोटेस्टमध्ये त्याच्या विरोधात आम्ही सर्व हजारोच्या संख्येने आज महिला आपण बघता इथे. आपण बघत असाल की हे सगळे जैन गुरु भगवान ज्या कधीही रस्त्यावर आलेले नाही आहेत, अन्नवाणी काही खाल्लं नाही, पिल्लं नाही, अनशन, पायात चप्पल सुद्धा नाही आहे, असा हा मूक मोर्चा शिखरजी या क्षेत्राला तीर्थक्षेत्र म्हणून अधिकृतरित्या ऑफिशियली ज्या तीर्थक्षेत्रावर 20 तीर्थंकर म्हणजे जैन धर्मियांचे 24 तीर्थंकर आहेत, त्याच्यातल्या 20 तीर्थंकरांना तिथे मोक्ष प्राप्त झालेली आहे, निर्वाण झालेला आहे, अशा या तीर्थक्षेत्रास आपण अधिकृतरित्या प्लेस ऑफ वर्शिप आणि टू मेंटेन द सँक्टिटी ऑफ द तीर्थ या पद्धतीने डिक्लेअर करण्यात यावे. हे जैन समाजाचं निवेदन आम्ही भाजपाच्या ऑफिसमध्ये देणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे, झारखंडमध्ये भाजपाचं सरकार आहे, आमचं निवेदन जे आहे ते आमच्या या पुण्याच्या भाजपा सरकारनी सरकारपर्यंत ते पोहोचावं आणि आम्हाला न्याय मिळावा. आणि सरकार हे धर्म आणि संस्कृतीचं रक्षक आहे आणि अशा या सरकारला आम्ही निवडून दिलेलं आहे, ते आमच्याबरोबर कधीच अन्याय करणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. शिखरजीला प्लेस ऑफ वर्शिप म्हणून डिक्लेअर करावे, प्लेस ऑफ शिखरजी तीर्थक्षेत्र म्हणून आणि त्याची सँक्टिटी मेंटेन करण्यात यावी, हे आमचं नवनवे निवेदन आहे. धन्यवाद.